विद्यार्थी मित्रांनो, आपण इंडायसेस या लेसनचा अभ्यास करत आहोत. मागच्या पार्ट मध्ये आपण इंडायसेसचे वेगवेगळे रूल पाहिले. आज आपण या पाठामध्ये परफेक्ट स्क्वेअर रूट म्हणजे एखाद्या परफेक्ट स्क्वेअरचं स्क्वेअर रूट कसं काढलं जातं याचा अभ्यास करणार आहोत. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय? वर्गमूळ. आता पूर्ण संख्यांचे वर्गमूळ कसे काढतात ते पाहू. फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ ए परफेक्ट स्क्वेअर. एक्झाम्पल दिलेले आहे, त्याने आपण एक्झाम्पल समजून घेऊ. 3 × 3 इज इक्वल टू 3² इज इक्वल टू 9. हिअर 3 × 3 टू टाइम्स, देअरफोर वी हॅव राईट 3 raised to 2 अँड 3 × 3 इज अ 9. द व्हॅल्यू ऑफ द 3 × 3 इज 9. देअरफोर 3² इज अ 9. हिअर द स्क्वेअर ऑफ 3 इज 9. आपण असं म्हणू शकतो की 3 वर्ग हा 9 आहे. और वी कॅन से दॅट द स्क्वेअर रूट ऑफ ए 9 इज 3. आता दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला त्याचं वर्गमूळ कोण कोण असं आहे हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे जसं बघ, 3 वर्ग 9 आहे, तसं 9 × 3 काय येतो हे आपण या ठिकाणी पाहतोय. वी कॅन से दॅट द स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. म्हणजे 9 वर्गमूळ काय येतोय? 3 आहे. आता वर्गमूळ साठी कोणतं चिन्ह वापरतात? द सिम्बॉल दिस इज यूज्ड फॉर स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट साठी अशा पद्धतीचा सिम्बॉल या ठिकाणी वापरला जातो. आता सिम्बॉल वापरून हे उदाहरण आपण या ठिकाणी लिहू. आता इन स्क्वेअर रूट 9, पण स्क्वेअर रूटच्या सहीमध्ये या मोकळ्या जागेमध्ये 9 लिहिला इक्वल टू 3. याचं वाचन कसं करता? स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. म्हणजे 9 वर्गमूळ हा 3 आहे. 9 हे पूर्ण वर्ग संख्या होती. आता समजा काही मोठ्या संख्या असतात, मग त्या मोठ्या संख्यांचे वर्गमूळ कसे काढतात आपण या ठिकाणी आता पाहू. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 144. 144 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 144 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. मग आता त्याचं वर्गमूळ आपण दोन पद्धतीने काढू शकतो, एक हॉरिझॉन्टल मेथड आणि दुसरी व्हर्टिकल मेथड. आपण दोघं पद्धतींचं वर्गमूळ कसं करतात ते पाहू. मतपा एखाद्या मोठ्या संख्येचे आपण काय करतो? अवयव पाडतो. आता अवयव आपल्याला या ठिकाणी कसे पाडायचे आहेत? प्राईम नंबरमध्ये पाडायचे आहेत. म्हणजे ज्या मूळ संख्या असतील त्या मूळ संख्यांमध्ये येतील असे अवयव त्यांचे या ठिकाणी पाडायचे आहेत. आता 144 इक्वल टू 2 × 72. 2 इज अ प्राईम नंबर. परत 72 चे आपल्याला या ठिकाणी प्राईम नंबरमध्ये अवयव पाडायला लागतील. 2 × 2 × 36. म्हणजे 72 2 × 36 आला. आता हा 2 जर असा या ठिकाणी लिहिला होता, त्याचप्रमाणे 2 × 2 × 2 जर जसे लिहिले आणि पुढचा 36 आपण परत प्राईम नंबरमध्ये संख्येसोबत त्याचा अवयव पाडू, 2 × 2 म्हणजे 2 × 18. त्याचप्रमाणे हे 3 × 2 या ठिकाणी 3 times आपण या ठिकाणी लिहून घेतले. 2 × 2 × 2 × 18. आता 18 चे परत आपण प्राईम नंबरमध्ये अवयव फॅक्टर पाडू या ठिकाणी, 2 × 9. मग आता 2 × 2 × 2 × 4 times आला आणि इकडे 9 आलेला आहे. तर 9 परत प्राईम नंबरमध्ये पाडू. तर 9 प्राईम नंबरमध्ये आपल्याला फॅक्टर पाडायचं, तर काय येतील? 3 × 3. म्हणजे काय झालं या ठिकाणी? 2 × 2 × 2 × 3 × 3. आता या ठिकाणी आपण जे सेम नंबर आहे, सारखे नंबर आहे, त्यांच्या दोन दोनचा पेअर या ठिकाणी तयार करू. म्हणजे जोड्या तयार करू. 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 3 × 3. म्हणजे खाली लिहिताना काय करायचा? तो एकदाच लिहायचा. या 2 × 2 बद्दल हा आपण 2 हा एकदा लिहिला, 2 × 2 बद्दल हा 2 हा एकदा लिहिला आणि 3 × 3 बद्दल हा आपण एकदा लिहिला. मग इज इक्वल टू, आता यांचा गुणाकार करू आपण, मल्टिप्लिकेशन. 2 × 2 = 4 × 3 = 12. देअरफोर स्क्वेअर रूट ऑफ 144 इज इक्वल टू 12. म्हणजे आपण 144 आपण स्क्वेअर रूट शोधतो. म्हणजे स्क्वेअर रूटच्या सेममध्ये आपण लिहिला इन स्क्वेअर रूट ऑफ 144 इक्वल टू 12. ही झाली हॉरिझॉन्टल मेथड. आता व्हर्टिकल अरेंजमेंट नुसार कसं पाहतात आपण ते या ठिकाणी पाहू. पा म्हणजे या ठिकाणी
या 2 ने याला भाग द्यायचा प्राइम नंबर 2 येईल या 2 ने आपण या ठिकाणी भागतो म्हणजे किती आला तो 72 परत या 2 प्राइम नंबर ने परत 72 ला भाग द्यायचा आहे म्हणजे तो किती आला या ठिकाणी 36 परत 36 ला 2 ने भाग द्यायचा आहे की त्याला तो 18 18 ला परत 2 ने भाग दिला 9 9 ला तर 2 ने भाग जाणार नाही म्हणून आपण काय करतो या ठिकाणी 3 ने भाग देतोय 3 म्हणजे 3 म्हणजे काय होईल या 3 नंतर 3 ला 3 ने भाग देईल म्हणजे खाली 1 आला या ठिकाणी सुद्धा आपण 2 म्हणजे दोन दोन सारख्या म्हणजे सेम नंबरचा काय करू आपण पेअर म्हणजे जोड्या तयार करू 2 2 ची 1 नंतर या 2 2 ची नंतर या 3 3 ची आणि एकदा या ठिकाणी येऊ 2 नंतर याचा बदल हा एकदा 2 या ठिकाणी ला 3 मल्टिप्लाय ची बदल एकदा या ठिकाणी ला यांचा सुद्धा मल्टिप्लिकेशन काय 12 देयरफॉर 144 इन स्क्वेअर रूट ऑफ 144 इज 12